मी परोपरीने सांगते ना तुला, ते बाळ सानिकाच आहे, साकेत तिचा बाबा आहे. माझा विश्वास नाहीये यावर. आणि तुला माहिती आहे ती मुलगी कोणाची येते? मला सांग. माझा जीव गेला तरी मी तुला वेगळं काही सांगणार नाही. काय झालं असाला? अडून अडून काय असे ना, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले. हे बघ, तू तुझ्या मनाप्रमाणे अर्थ काढलास ना, पण त्याने सत्य बदलणार नाही. ती मुलगी सानिकाचीच आहे. सानिकाची मुलगी आहे ना ती? मग आता तिचा जीव कसा जातो ते बघच. ऋषी, काय बोलतोस तू? हे तू तू माझा जीव घे, पण त्या निष्पाप जीवाने काय केलंय तुझं? बोल. काय? अरे काय झोपला होता का काय तुम्ही? ठीक आहे, बघतो मी. ठेव. तू घरी का जात नाहीयेस? मला बाळ हवंय, ते घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाहीये. तू विजय बाळाला घेऊन पळून गेलाय हे माहिती नाहीये हिला. ऋषी, बाळ कुठे ठेवलंय सांग? कुठे ठेवलंयस बाळाला? नाहीये ते बाळ माझ्याकडे. कळलं? माझ्याकडे बाळ नाहीये. असं काय बोलला? कुठे असेल माझं बाळ? त्याला पकडायला पाहिजे. चल 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 पटकन, इथूनच गेला असेल. कुठे गेला रे तो? पाठीशी गुंड आणि समोर हा ऋषी आलाय की काय? तू खरंच देवासारखी आहेस. तूच वाचवता स्वतःचा जीव. तुम्ही कळत बस लवकर. बाळाचा जीव वाचवायचा की नाही? कम ऑन, गेट इट. दूध नाही ना पीत तू? पण मस्त काहीतरी खाऊ घ्या. पोटात काहीतरी गेलं पाहिजे ना बाळा, नाही तर ताकद कशी येणार सांग बघू. छान बाळ ते माझ. काय बरं खायला? काय झालं सानिका, तुला भूक लागलीये का? मला तर भूक लागतच नाहीये रे साखे. पण अरे ही बघ ना, दूध पीत नाहीये. माझच पिल्लू आहे ना, दूध आवडत नसेल तिला.
मग म्हटलं थोडस खायला घालू तिला. तू खायला घालणार आहेस तिला? हो ना, कशी निर्जीव होऊन पडली आहे बघ ना, ताकदच नाहीये तिच्या, म्हणूनच हसत नाही रडत नाही ती. खाल्लं ना की बघ कशी ताकद येईल माझ्या पिल्लूत, हो की नाही? साकेत जरा हिला धर ना प्लीज, धर ना, नीट पकड ना माझ्या पिल्लूला, भुकेमुळे अगदी कासावीस झालंय ते. तुझ्या चुकीचे परिणाम बघतीयस ना? शहाण बाळ की नाही माझ, चला दे तिला माझ्याकडे. हो का बाळा, काय झालं, शहाण बाळ की नाही? आता मस्त आजीच्या हातची पोळी भाजी खाल्ली ना की ताकद येईल. चला अकरा. आ छकुली का? काय काय झालं बाळा, तिखट लागतंय का तुला? हा गुळ तूप पोळी खातेस का तू? हा शहाण बाळ ना माझं, साकेत मला गुळ तूप आणून दे ना पटकन. सानिका असं का करतेस तू? साकेत अरे मला का बोलतोस तू, हिला बोल ना काहीतरी. खातच नाहीये ती काही, ताकद कशी येणार सांग मला, म्हणूनच रडत नाहीये, हसत नाहीये. किमान रडायला तरी हवं रे माझं पिल्लू. मला तिची हालचाल बघायची आहे साकेत. छकुले का खा ना ग काहीतरी, काशी वागतेस आईशी, त्रास होतोय ना आईला. सानिका तू तू वर जा, मी गुळतूप पोळी घेऊन येतो. हा जा तू वर, आलोच मी. बरं ठीक आहे, पण लवकर या तू. मला पण अगदी मरगळल्यासारखं झालंय, जोपर्यंत हिची हालचाल बघत नाही ना मी तोपर्यंत बरं नाही रे वाटणार मला. लवकर ये हा. ओग माझं पिल्लू, बाबा येणार आता गुळतूप पोळी घेऊन. हो कुठं आहे माझी मुलगी, काय झालं असेल तिच? आज खरंच तुमच्यामुळे हे बाळ वाचलं. अगदी तसंच म्हणता येणार नाही, पण माझ्यामुळे तुम्ही दोघं इथपर्यंत सुखरूप आलात हे मात्र खरं. हो थँक्यू सो मच सर, खरंच खूप उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. काय कीर्तिकर, काही गोष्टी आभार मानून संपत नाहीत. म्हणजे? HNK कधीच उपकार करत नाही, त्यापेक्षा मला सौदा जास्त आवडतो. सौदा? नक्की काय हवंय तुम्हाला? यू सी द पॉइंट इज, माझ्या डोक्यात एक प्लॅन, पण त्याबद्दल आत्ता नको बोलायला. बाळाला देई, त्याच्या आई वडिलांना भेटू द्या, त्यांना जरा सावरू द्या, मग बोलू आपण. हे ते तर होईलच आता, पण सध्या एवढंच करा की मीराच्या माहेरी माझी प्रतिमा सुधारा, त्यांच्या लेखी माझी इमेज खूप चांगली झाली पाहिजे. मान्य. गुड,
चल चल काय विचारतोय मी, कुठे आहे माझी मुलगी, काय सांगायचं तिच्या आईला? तू बघितली असता सानिकाची अवस्था? मला समजत नाहीये साकेत, मी चांगलं करायला गेले आणि त्यातून हे निघालं. सोनं मिळेल म्हणून हात घालायला जाते तिथे, तिथे माती निघते. सोन्यापेक्षा मातीच जास्त मौल्यवान असते मीरा मॅडम. काहीतरी नवीन रुजवण्याची शक्ती असते त्यात. कशी आहेस तू? चिपळी का कुठे होतीस तू इतके दिवस? कुठे गेली होतीस आम्हाला सोडून? सानिका! नाही साकेत, तिला नको बोलवूस इतक्यात. तिला कदाचित सहन नाही होणार धक्का. ते माझ्याकडे दे. सावकाश. चकुलिका. चकुलिका. माझं बाळ. आई बाबा लवकर या, बघा आपलं बाळ सापडलंय. तू जीवावर उदारून माझ्या मुलीला वाचवलेलं दिसतेस. तू बस तुझ्या जखमांवर औषध लावूया. नको, इट्स ओके. बाळ ठीक आहे ना? अगदी सुखरूप आहे ते. तुझे उपकार कसे बनावे तेच कळत नाही मला, खरंच विचार. सर प्लीज तुम्ही हात जोडू नका. मी या बाळाला वाचवू शकलो, पण मी इकडे येताना काही गुंडांनी माझा पाठलाग केला आणि सर या प्लीज. सर या प्लीज. यांच्यामुळेच बाळाला सुखरूप आणू शकलो मी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल ना, हो सुभेदार, कोर्टातल्या गोष्टी कोर्टात. इथे लहान बाळाचा जीवाचा प्रश्न होत. यु सी द ऍक्च्युअल फॅक्ट इज ऍडव्होकेट कीर्तिकरांनी धोका पत्करून तुमच्या नातीचा जीव वाचवला आहे. मी फक्त त्यांना इथपर्यंत घेऊन आलो. त्याचा तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाहीये वकील साहेब. अरे प्लीज प्लीज असं म्हणू नका. काय की व्यवसाय म्हणून केसेस स्वीकारल्या तरी माणसं कळतात आम्हाला. जा सानूकडे घेऊन जा तिला. हो मी पण येतो. वकील साहेब तुम्ही बसा, मी बाळाला तिच्या आईकडे देऊन येतो. शुअर प्लीज प्लीज तुम्ही बसा बसा.
ॲक्च्युली सुभेदार साहेब, तुमच्या घरात माझं स्वागत नेमकं कसं होईल याबद्दल जरा साशंक होतो मी. तुम्हाला देवानेच पाठवलंय असं वाटतंय मला. चकुलिका ऋषीकडे म्हटल्यावर खरंच आमचा जीव उडाला होता. सानू तर भान सुटल्यासारखी वागत होती. हो ना, अहो आता दोन रात्री झाल्या ना. मी जेमतेम आठवड्याची आहे हो मुलगी ती. सानू, मी समजू शकतो. बर, हे सगळं ऋषीनेच केलंय हे कळलंय ना तुम्हाला? सानू, इनफॅक्ट त्याचा वकील असल्याची मला लाज वाटली. का असं का केलं असेल त्याने? कारण त्याला बापाचं प्रेम नाही मिळालं. मीरा बास झालं. मी काय सांगतोय ते ऐक. चकुलिका बघ ना किती गोड दिसतीये. अरे पावसा पाण्यातून आली आहे ना ती, तिला ऊब मिळायला हवी म्हणून ब्लँकेट घातलं. आम्ही देतो तिला ऊब, तू तिच्यापासून लांबच राह. काय साकीत, का करतोय असं? ती ज्या पावसा पाण्यात आली आहे ना, त्या पावसा पाण्यात आपण नेलं होतं तिला. यापुढे माझ्या मुलीपासून दूर राहायचं. आम्ही कोणी आसपास नसताना तिला घ्यायचं नाही, तिला घेऊन घराबाहेर पडायचं नाही, अगदी बागेतही नाही. असं काय बोलतोयस तू? मी कोणीच नाहीये का तिची? आहेस ना, मावशी आहेस, पण तिची माय अजून जिवंत आहे. त्यामुळे प्लीज तू पुढे पुढे करू नकोस. साकेत, खूप धोके पत्करून सानिका आई झाली आहे. तिच्याकडून तिचं मातृत्व हिरावून घेऊ नकोस. मी हात जोडतो तुला. एका बापाचं मन समजून घे. जातो. तुझ्या आणि ऋषीच्या भांडणात मला माझ्या मुलीचा बळी जायला नकोय. तिचे पाय थंड पडले असतील, मोजे घालतील, ते बघतो मी. जातो. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल.
आणि हो मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.